सहा सोनेरी पाने भाग तीन तक्षशिलेला तत्कालीन जगतात सुप्रसिद्ध असलेले एक भारतीय विद्यापीठ होते त्या विद्यापीठात देशोदेशीचे विद्यार्थी येऊन अनेक शास्त्रांचे निकलांचे अध्ययन करीत इतकेच नव्हे तर देशोदेशीच्या राज्यातील राजपुत्रही तिथे येऊन तेथील अनुशासन पाळून राज्यशास्त्र आणि युद्धशास्त्र यांचे शिक्षण घेत असत कोण्या विलक्षण योगायोगाने तिकडे अलेक्झांडर तक्षशिलेच्या राज्याचा पाडाव करून भारतात ससैन्य चाल करून जात असता इकडे त्याच तक्षशिला विद्यापीठात तेजस्वी तरतरीत आणि भारताच्या इतिहासात एक दैदीप्यमान असे सोनेरी पान ज्याच्या हातून भवितव्यता लिहिणार होती असा एक तरुणही राज्यशास्त्राचे आणि युद्धशास्त्राचे शिक्षण घेत होता किंवा ते शिक्षण घेऊन अलीकडेच बाहेर पडला होता त्याचे नाव चंद्रगुप्त आणि ह्या तक्षशिला विद्यापीठाच्या परिसरातच विविध शास्त्र पारावार पारंगत ने राजकारण धुरंधर असे एक प्रौढ पंडित त्या तरुणाला राष्ट्रीय क्रांतिकार्याचे नि राज्यशास्त्राचे धडे देत होते त्यांचे नाव चाणक्य परंतु शिकंदरच्या स्वारीने उडालेल्या हलकल्लोळात ह्या दोन सामान्य व्यक्ती कोणाच्याही डोळ्यात असामान्यपणे भरलेल्या नव्हत्या त्या दोन व्यक्ती सिकंदरच्या त्या साऱ्या प्रचंड परचक्रीय हालचालींकडे डोळ्यात तेल घालून बघत होत्या भारतातील साऱ्या रावरावळ राजा महाराजांचे ते फुटकळ फुटकळ मुकुट एकत्र वितळवून सिकंदर स्वतःच्या शिरावर धारण करण्यासाठी जो भारतीय सम्राट पदाचा महामुकुट रणांगणात घडवित होता तो आयताचे आयता त्या परशत्रूच्या हातून हिसकावून घेऊन आपल्या त्या तरुण शिष्याच्या मस्तकावरच ज्या योगे बसवता येईल अशा एका महान क्रांतिकारक कार्याची योजना ते प्रौढ आचार्य मनोमन आखीत होते तक्षशिलेचा राजा अंबुज हा ग्रीकांच्या यवन सैन्याशी युद्ध न करताच त्याचे अधिपत्य मानता झाला ह्या त्याच्या कृत्याची जो तो छिथू करू लागला अंबुज राजाच्या ह्या क्षात्रधर्माला कलंक लावणाऱ्या क्लैब्याचा म्हणजे शंडतेचा वचपा काढण्यासाठी आपण परी ग्रीकांशी प्रखर सामना द्यायचा निर्धार आजूबाजूच्या राजसत्ताक असलेल्या भारतीय राज्यांनी आणि गणराज्यांनी केला दुर्दैवाची गोष्ट इतकीच की त्या सर्व फुटकळपणे एकत्र असलेल्या भारतीय राज्यांना त्या ग्रीक युद्धापुरते का होईना पण एकत्र येऊन एकाच सैनिक नेतृत्वाखाली ते युद्ध लढण्याची बुद्धी झाली नाही म्हणा किंवा समय सापडला नाही म्हणा अलेक्झांडरने वेळ न दवडता तक्षशिलेला येताच आजूबाजूच्या सर्व भारतीय राज्यांना शरण येण्याची आज्ञा सोडली आणि तक्षशिला राज्याला लागून असलेल्या पौरव पौरस राज्याने ती आज्ञा धिक्कारून युद्धाचे आव्हान स्वीकारताच त्याच्यावर चाल केली पौरव राजाचा मुख्य भर त्याच्या लढाऊ रथांवर नि हत्तीच्या बळाचा होता तर अलेक्झांडरचा मुख्य भर ग्रीकांच्या रणनिष्णात घोडदळावर होता ह्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये वितस्ता म्हणजे झेलम नदी होती इतक्यात त्या सैन्याचे तोंड लागायच्या आधीच अकस्मात मोठा वादळी पाऊस पडू लागला त्यामुळे नदीला मोठा पूर आला तथापि अलेक्झांडरने थोड्याच दिवसात दूरवर शोध करीत नदीच्या वरच्या बाजूला असलेला एक उतार शोधून काढला ने झटपट त्याच्या त्या रणनिष्णात घोडदळासह नदी उतरून पौरवाच्या पार्श्वावर चाल केली त्यामुळे पौरवाचा व्यूहच ढासळला तरीही राजा पौरवाने तुंबळ लढाई दिली परंतु पावसामुळे त्या रणभूमीत जिकडे तिकडे चिखलच चिखल झाल्यामुळे पौरवाचे रथ निहत्ती ही दोन्हीही रणसाधने निकामी झाल्यामुळे अलेक्झांडरच्या घोडदळाच्या चढाऊ माऱ्यामुळे पौरवाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही त्या रणधुमाळीत हत्तीवर आरूढ झालेला पौरव राजाही जीवावर उदार होऊन लढत असता स्वतःच घायाळ झाला आणि अलेक्झांडरच्या हाती सापडला अशा प्रकारे अंशतः पौरवाच्या दुर्दैवामुळे ने अंशत अलेक्झांडरच्या रणचापल्यामुळे ग्रीकांचा पूर्ण विजय झाला पौरव राजाला बंदीवान करून अलेक्झांडर पुढे नेले असता अलेक्झांडरने त्यास विचारले मी तुला कसे वागवावे अशी तुझी इच्छा आहे तेव्हा पौरवाने उत्तर दिले राजासारखे आपल्या इकडच्या आणि युरोपीय इतिहासकारांनीही बहुधा असेच लिहिले आहे की पौरव राजाच्या धिटाईच्या उत्तराचे अलेक्झांडरला मोठे कौतुक वाटले आणि म्हणून त्याने पौरवाला न मारता केवळ अंकित करून पुन्हा राज्यावर बसवले परंतु हे वर्णन चुकीचे आहे विशेषत शालेय पुस्तकातून तरी अशी भोंगळ स्तुतीवाक्य घालू नयेत कारण स्वप्नात राज्य देण्याचे वचन दिले म्हणून जागे झाल्यावरही त्या वचनाप्रमाणे राज्य देऊन टाकणारा अलेक्झांडर हा कोणी भाबडा भारतीय राजा नव्हता जर पौरवाला त्याने ठार मारले असते किंवा त्याचे राज्य छिनावून घेऊन ग्रीक जातीचा एखादा क्षत्रप म्हणजे गव्हर्नर अलेक्झांडरने त्या राज्यावर नेमला असता तर त्या राज्यातील स्वाभिमानी भारतीय जनपद ग्रीकांच्या द्वेषाने अधिकच खवळले असते अलेक्झांडरला अनेक शत्रूंशी लढत भारताची मुख्य राजधानी जे पाटलीपुत्र तेथपर्यंत जायचे होते ते केवळ त्याच्या समवेत असलेल्या जातीवंत ग्रीक सेनेच्या बळावर थोडेच साधणार होते त्यापेक्षा तक्षशिलेच्या राजाप्रमाणेच पौरवालाही दिखाऊ दयेने जिंकून आपला अंकित नि पाठीराखा केल्यानेच अलेक्झांडरचा भारत विजयाचा अधिक संभव होता यास्तव पौरवाच्या धीरोदात्त उत्तराने अलेक्झांडरला जे कौतुक वाटले तेवढ्यासाठी नव्हे तर या राजकीय डावपेचा साठीच त्या राजकारणपटू अलेक्झांडरने पौरवाचे राज्य त्याला परत दिले इतकेच नव्हे तर आजूबाजूची जिंकलेली काही छोटी छोटी संस्थानेही पौरवाच्या राज्यात समावेशली आणि त्याला आपल्या त्या विस्तृत भारतीय प्रांतावरचा क्षत्रप म्हणजे गव्हर्नर म्हणून नेमले पौरवानेही प्रसंग पडला बाका ह्या न्यायाने अलेक्झांडरचे ते बोलणे मान्य केले परराष्ट्रीय शत्रुशी पौरवाने क्षात्र धर्माप्रमाणे झुंचण्याचे कर्तव्य बजावलेलेच होते आणि तावत कालम प्रतीक्षेताम हाही राजनीतीचाच दंडक आहे हे जाणवून राजा पौरवाने अलेक्झांडरचे नावापुरते आधिपत्य मानून राज्य बचावले याचा भारतीयांना विषादही वाटला नाही संधी येताच पौरवाने अलेक्झांडरचा हा डाव त्याच्यावरच कसा उलटवला तेही पुढे दिसेलच पौरवाचे युद्ध संपताच अलेक्झांडरने लहान सहान संस्थानांना जिंकून त्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याची आणि तेथील नित्या पुढील प्रदेशातील लोकस्थितीची चौकशी केली हिंदू कुशपासून तेथपर्यंत देश जिंकित येण्यात त्याच्या मूळच्या ग्रीक सैन्याची जी हानी झालेली होती ती भरून काढण्यासाठी त्याने त्याच्या नि ग्रीसमधील प्रांताधिपांकडून नव्या ग्रीक सैन्याची मागणी केली जुन्या सैन्यातील जे ग्रीक सैनिक घायाळ अधून अंगचुकार किंवा निकामी झालेले होते त्यांना परत धाडले भारताच्या जिंकलेल्या आणि जिंकावयाच्या प्रदेशातील लोकस्थितीचा वृत्तांत समजून घेण्याकरता अलेक्झांडरने जे चौकस लोक चहूकडे धाडले होते त्यांनी आणलेल्या समाचारात तेथील अरण्यात वसत असलेल्या तपोवनांची तपस्व्यांची निसंग आणि नि एकेकटेच एक विचारणाऱ्या तत्वचिंतक यतींची योग्यांची निप्रव्रजितांची वर्णनेही होती स्वतः सम्राट अलेक्झांडरला विद्वत्तेची आणि तत्वज्ञानाचीही अभिरुची असे अलेक्झांडर हा स्वतःच तत्वज्ञ अरिस्टॉटलचा शिष्य म्हणवी ग्रीस देशामध्ये अशा यती योगी तत्त्वज्ञानी आणि संन्याशांची प्रख्याती असे ती अलेक्झांडरच्याही कानावर पडलेली होतीच त्यामुळे त्याला भारतातील संन्याशांना ज्यांना ग्रीक भाषेत जिम्नॉसॉफिस्ट म्हणून संबोधित त्यापैकी काहींना प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यांच्याशी संभाषण करण्याची प्रबळ जिज्ञासा होती अरण्यातील तपोवनातून अलेक्झांडरने अशा काही संन्याशांना बोलवून घेतले आणि काहींची त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली अशा प्रसंगाच्या काही कथा लोकांच्या अलेक आणि अलेक्झांडर सारख्या अलौकिक सम्राटाच्या भावना व्यक्त होण्यापुरत्या ग्रीक कथानकांच्याच शब्दात सांगतो अशा एका यतीची भेट झाली असता अलेक्झांडरने विचारले माझ्या ह्या दिग्विजयाच्या कार्यास यश येईल की नाही अशा अर्थाच्या त्याच्या प्रश्नास त्या यतीने शब्दांमध्ये काहीच उत्तर न देता एक मोठे चामडे ज्याच्या दोन्ही बाजू अगदी सुकून वातड होऊन धनुष्यासारख्या वक्र झालेल्या होत्या ते आणवले आणि नंतर तो यती अलेक्झांडरला म्हणाला हे चांबडे नीट सपाट पसरून याच्यावर एकटा बैस त्यावर अलेक्झांडरने किंवा त्याच्या आज्ञेने त्याच्या कोणा अधिकाऱ्याने त्या चांबड्याच्या चा 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 एका टोकास बळाने दाबून त्यावर बसण्याचा प्रयत्न केला तोच ते दुसरे वातड टोक खाडकन वर आले ते दुसरे टोक खाली दाबून त्यावर बसू पहावे तो पहिले वातड टोक खाडकन उभे राहावे अर्थात ते चांबडे सपाट अंथरता येईना नि त्याच्या मधोमध चपखल बसता येईना ते दाखवून तो यती म्हणाला तुझ्या भारतावरील स्वारीची अशी स्थिती होईल तू एका बाजूला पुढे जिंकीत जाशील तर तुझी मागची जिंकलेली राज्ये पुन्हा तुझ्या विरुद्ध उठून तुझे जोखड फेकून देतील तू मागे वळशील तर तुझी पुढची जिंकलेली राज्ये पुन्हा तुझ्या विरुद्ध उठून तुझे जोखड फेकून देतील तुला अखिल भारताच्या केंद्रीय सम्राट पदावर बसणे हे असे अशक्य आहे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी प्रायोजक आचार्य जितेंद्रजी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे